नमस्कार मित्रांनो, आज आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर चला मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी नवीन योजना घेऊन आलो आहे। वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमातील विकास महामंडळ वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना। तर मित्रांनो, या योजनेतर्फे मित्रांनो तुम्हाला इथे टोटल 10 लाखापर्यंत कर्ज भेटणार आहे। वैयक्तिक कर्ज तुम्हाला काही तुमचा बिझनेस वगैरे काही टाकायचा असेल तर मित्रांनो तुम्हाला इथे कर्ज भेटणार आहे। तर मित्रांनो, याचा फॉर्म वगैरे कसा भरायचा आहे सर्व मी लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो मी तुम्हाला देणार आहे। तर मित्रांनो, या योजनेसाठी कोण फॉर्म भरू शकतो, याचा लाभार्थी कोण अप्लाय करू शकणार आहे, तर मित्रांनो सर्व माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ फ्रेंडसोबत शेअर करायला विसरू नका। मित्रांनो, अर्जदाराची अर्थ म्हणजे याच्यामध्ये इलिजिबिलिटी काय, कोण इलिजिबल आहे, महाराष्ट्रातील राज्य रहिवासी म्हणजेच अर्जदार हा महाराष्ट्रातील रहिवासी असणे गरजेचं आहे। तर तसेच अर्जदार विमुक्त जाती भटक्या जमातील विशेष मागास प्रवर्गातील असणे गरजेचं आहे। अर्जदाराचे कर्ज खाते आधार कार्डसोबत लिंक असणे गरजेचं आहे। लाभार्थीचे वय 18 ते 50 या दरम्यान असणे गरजेचं आहे। अर्जदाराने अर्ज करतेवेळी या प्रकल्प यापूर्वी महामंडळाच्या इतर व महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसलेला पाहिजे। कुटुंबातील एकाच वेळी एकाच सदस्याला या योजनेचा लाभ घेता येणार आहे। तसेच मित्रांनो, या अर्जासोबत तुम्हाला कागदपत्र कोणकोणते लागणार आहेत, तर मित्रांनो तुम्हाला इथे राशन कार्डची झेरॉक्स एक लागणार आहे, आधार कार्ड एक लागणार आहे, जातीचे प्रमाणपत्र एक लागणार आहे, पत्त्याचा पुरावा म्हणजे तुमचं ॲड्रेसचा पुरावा लागणार आहे, त्याच्यासोबत बँकची स्टेटमेंट एक लागणार आहे, प्रकल्प अहवाल एक तुम्हाला लागणार आहे। अशा प्रकारे तुम्ही सर्व हा फॉर्म भरू शकता। तर मित्रांनो, याची अर्ज करण्यासाठी लिंक तुम्हाला इथे इथे अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करायचं आहे। तुम्हाला इथे क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर एक असा एक असा एक ऑफिशियल वेबसाईट ओपन होऊन जाईल। तर मित्रांनो, याच्यासोबत तुम्हाला इथे लॉग इनवरती क्लिक करायचं आहे। लॉग इनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमचा मोबाईल क्रमांक टाईप करून घ्यायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर वैयक्तिक माहिती तुम्हाला इथे वैयक्तिक करायचं आहे। इथे तुमचा इथे तुम्हाला डॉक्युमेंट इथे फोटो घ्यायचा आहे, अर्जदाराचं नाव घ्यायचं आहे प्रथम मधले आडनाव, अर्जदाराच्या वडिलाचं नाव लिहायचं आहे इथे, वडिलाचं नाव प्रथम नाव मधले नाव, त्याच्यानंतर अर्जदाराच्या आईचं नाव लिहायचं आहे, अर्जदाराच्या आईचं नाव झाल्याच्यानंतर आडनाव, तर हे तुमचं मेल फिमेल असतात, जन्मतारीख वय मोबाईल नंबर दुसरा मोबाईल नंबर, पुन्हा इथे तुम्हाला ईमेल आय डी टाकायचं आहे, जात निवडायची आहे तुम्हाला जी पण जी आहे असेल ती, आणि त्याच्यानंतर इथे तुम्हाला जी पण असेल ती तुमची, त्याच्यानंतर उपजात निवडायची, पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे, राशन कार्ड नंबर टाकायचा, शैक्षणिक पात्रता, आणि इथून अर्ज सबमिट करून द्यायचा आहे। अशा प्रकारे तुम्ही अर्ज भरणार आहात। तर मित्रांनो, नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, धन्यवाद।